नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आज स्वागत करतोय आपल्या एका पुन्हा एका स्पेशल आणि एनर्जेटिक व्हिडिओमध्ये. मागील काही दिवसापासून तुम्ही सगळेजण कमेंट करत होता की वॉर इम्पॅक्टवर एक व्हिडिओ बनवा. काय नक्की हमास आणि इस्रायलचं वॉर चालू आहे, याची इम्पॅक्ट होतील, कारण आता जवळपास 14 दिवस तर होऊन गेलेले त्याला, आणि याचं काय होऊ शकतं पुढे, आपण काय तयारी केली पाहिजे, कारण मार्केट आपल्याला त्या कंडिशनमध्ये बनतायत, कारण मार्केट त्यावेळी पडले, त्यानंतर थोडं बाउन्स बॅक घेतलं आणि पुन्हा त्या दिशेने येत आहेत. नक्कीच याच्यामध्ये इंटरेस्ट प्रत्येकाला आहे, काय काय करायचे, कशा पद्धतीने तयार राहायचे, सगळा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की काय आपण ऍक्शन घ्यायची आहे आणि कुठल्या गोष्टीसाठी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तयार राहायचं आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, सुरुवात करूया की कंडिशन काय याच्यामध्ये. आपण जर पाहिलं गेलं तर जवळपास 7 ऑक्टोबर रोजी हे वॉर सुरू झालं इस्रायलचं आणि हमासचं, ओके. आणि याच्यामध्ये आता जवळपास 14 दिवस होऊन गेलेले आहेत. मग याच्यामध्ये कंडिशन एक ऑब्झर्व करा. नॉर्मली आपण थोडी युद्धाची पार्श्वभूमी बघूया की ही का तयार झालेली आहे. तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं असेल इथे, तर हा जवळपास 1946 आसपासचा एक चित्र आहे त्याच्यामध्ये, की तिथे नॉर्मली सगळा ग्रीन भाग दिसतोय, की जो नॉर्मली पॅलेस्टाईन होता, ओके. आणि तिथे काही लोक राहत होती नॉर्मली इस्रायलची, परंतु त्यांना तिथे जागा देण्यात आली आणि त्यानंतर हे राजकारण थोडं वाढत गेलं वरच्या दिशेने. आणि तुम्ही आता पाहू शकता की जवळपास 2000 सालापर्यंत आत्ताच्या कंडिशनला जो काही तुम्हाला ग्राफ दिसतोय स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये, तर जवळपास इथे आता जो काही व्हाईट ग्राफ आहे तो सगळा पूर्णपणे आता इस्रायलच्या आधिपत्याखाली आहे. म्हणजे काय, तर हा एवढा मोठा फरक झालेला आहे की ज्याच्यामध्ये पॅलेस्टाईनचा जो भाग होता तो त्यांनी घेतलेला आहे आणि आता त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा चोडावडू चालू आहे आणि याच्यासाठीच हे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, एक साधी पार्श्वभूमी याच्यामध्ये की प्रत्येकाला आपली जमीन पाहिजे आणि त्याच्यासाठी हा वाद चालू आहे. इस्रायल म्हणते सगळं आमचंच आहे आणि हमास हे म्हणते आमचा भाग आहे पूर्वीपासून. मग आता याचा आपल्याला काय करायला लागणार आहे कंडिशन. तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तर नॉर्मली पार्श्वभूमी अशी याच्यामध्ये की जी सुरुवात झालेली आहे आणि मागच्या 30-40 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. बघते 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला असे छोटे मोठे हल्ले दिसतील, परंतु 7 ऑक्टोबर रोजी ऍक्च्युली हमासने 5000 मिसाईल्स त्यांच्यावर डागले आणि थोडं चित्रच बदलून गेले आता, ओके. आणि इस्रायल म्हणते आता हे हा नॉर्मल हल्ला नाही, एक वॉर आहे. आणि आता एका युद्धाच्या दिशेनेच विचार करतोय की ज्याच्यामध्ये यांना पूर्णपणे नष्ट केलं जाईल. आणि ज्या अर्थी नष्ट करण्याची गोष्ट येते, त्यावेळी हाचा भडका खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवू शकतो. मग आता लक्षात ठेवा याचे ऍक्च्युअली इम्पॅक्ट कुठे कुठे पडला. आता सध्याची कंडिशन जर बघायला गेली तर यांना सपोर्ट कोण करते, तर महत्वाची गोष्ट अमेरिका असेल, बरोबर. त्याच्यानंतर ब्रिटन असेल, युरोपियन कंट्रीज आहेत काय की ज्या स्ट्रॉंगली याच्यामध्ये सपोर्ट मध्ये इस्रायलला, आणि आपण पण डायरेक्टली याच्यामध्ये सपोर्ट बोललेला की आम्ही इस्रायलच्या बाजूने आहोत. परंतु महत्वाची गोष्ट, जो काही पॅलेस्टाईन आहे किंवा जो हमास त्यांचा एक भाग आहे, त्याला काही अरब कंट्रीजने आणि त्यांच्या जवळच्या देशांनी साहजिक आहे सपोर्ट दिलेला आहे. मग याच्यामुळे काय होतंय, वातावरण ताणलं गेलेलं आणि मेन याच्यामध्ये आहे इराक आणि इराण. त्यातल्या त्यात इराण इम्पॉर्टंट आहे, कारण इराणचं आणि अमेरिकेचं गणित जुळत नाहीये आणि इराण याच्यामध्ये जर सपोर्ट करतोय तर हे युद्ध अजून वाढेल. महत्वाची गोष्ट, अरब कंट्रीज याच्यामध्ये उतरलेले नाहीत, कारण त्या जर याच्यामध्ये उतरतील तर नॉर्मली क्रूडवर आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट जाणवेल. ही गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायची. आता आपण थोडं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येऊया की इराण, कतार आणि ह्या बाकीच्या कंट्रीज आहेत त्या थोड्या याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला ह्याच्या कोणाच्या हमासच्या सपोर्टमध्ये. आता याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, हे युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेमधल्या डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक पळायला लागलेले आहेत. आपल्याला महत्वाचं गणित इथे, कारण हे एक बिझनेस अँगलने बघितलं, कारण मार्केट हे त्याच्यामध्ये डिस्काउंट करते ही गोष्ट. आणि इथे जर बघितलं गेलं तर लॉकेट मार्टिन, जनरल डायनामिक्स ह्या मेन कंपन्यांचे शेअर पळायला लागला. त्यांना 14-15% ते वर आहेत मागच्या ह्या 14-15 दिवसामध्ये. म्हणजे काय, त्यांना इनडायरेक्टली बिझनेस मिळणार आहे. अमेरिका इनडायरेक्टली सपोर्ट करतंय, म्हणजे ह्या कंपन्यांकडून इस्रायल काय करणार आहे, शस्त्रास्त्र खरेदी करणार आहे. त्यामुळे ह्या कंपन्यांचे भाव तेजीत जातील, किंवा ह्या कंपन्यांना ज्या ज्या कंपन्या मटेरियल पुरवतात त्यांचे स्टॉक येणाऱ्या काळामध्ये चांगल्या वरच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्याच्यातल्या त्याच्यात दसाल्ट एव्हिएशन, ओके, जी फ्रान्सची कंपनी आहे, बीएस सिस्टीम जी युकेची कंपनी आहे, की जी हे मेजर स्टॉक आहेत युरोपियन कंट्रीजचे पण, यांच्यामध्ये पण आपल्याला काय दिसतोय की येणाऱ्या काळामध्ये वाढ झालेली दिसते. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की ह्याचा जो इम्पॅक्ट आहे तो पॉझिटिव्ह कुठे भेटतोय, तर याच्यामध्ये ज्या काही शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपन्या आहेत यांना, कारण युद्धामध्ये ह्या डायरेक्टली आणि इनडायरेक्टली बिझनेस करत असतात. कारण शेवटी कुठलाही मोठा कंट्री आहे अमेरिकेसारखा, त्यांच्यामध्ये ह्या ज्या काही विपण बनवणाऱ्या कंपन्या आहेत
त्यांचं खूप मोठी हिस्सेदारी आहे त्यांच्या बिझनेसमध्ये आणि याचा इम्पॅक्ट तिकडे जाणवतोय. त्यातल्या त्यात एव्हिएशन कंपन्यांना, पण जिथे जेट फायटर्स असतात अशा बनवणाऱ्या कंपन्या कोणाच्या आहेत, फ्रान्सच्या आहेत, की ज्यांना याच्यामध्ये इनडायरेक्टली फायदा होणार आहे, त्यामुळे त्यांचे स्टॉक्स येणाऱ्या काळामध्ये चांगले पळत राहतील. आता याची गोष्ट आपल्याला बघायची की याचा इम्पॅक्ट कुठे कुठे जाणवणार आहे, महत्वाची गोष्ट. ओके, तर आता याच्यामध्ये फायदा काय असेल याच्यामध्ये, तर अमेरिकेमध्ये काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की एक शटडाऊन डिक्लेअर केलं होतं, कारण त्यांच्याकडे तर काही पैसे नव्हते, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर ना काही दिवसांना थोडी एक न्यूज आली की युद्ध सुरू झाले. आणि ते युद्ध पण कसं सुरू झालं, तर इस्रायल जो अटॅक केला गेला तो आतापर्यंत सगळ्यात मोठा अटॅक आहे. त्यांची जी आयर्न डोम सिस्टीम आहे तिला पण ते डिटेक्ट नाही झालं, अगदी 20% डिटेक्ट केलं. म्हणजे असं काही लोक म्हणत होती की सुरुवातीला जाणून बुजून हे करवून घेण्यात आलं जेणेकरून ह्या गोष्टी करता येतील, कारण याच्यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे, कारण त्यांची इकॉनॉमीला गरज आहे आत्ता पैशाची. आणि ती इकॉनॉमी जर तारवून ठेवायची आहे तर असं कुठला तर बिझनेस पाहिजे की जो तुम्हाला कंटिन्यू त्याच्यामध्ये काय असेल, फिडिंग चालू असेल, ज्याच्यामध्ये पैसा येत राहतो, विपन्स तुमची जगामध्ये कुठे ना कुठेतरी घेतली जात असतात. ओके, आता हे झालं पहिली गोष्ट. आता दुसरा आपल्याला इम्पॅक्ट काय, आता मागील काही दिवसापूर्वी G20 समिट झाली होती. ओके, G20 समिटमध्ये आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होतं की दोन कॉरिडॉरमध्ये जगाला कनेक्ट करणार आहेत, आणि तो जो ईस्टर्न कॉरिडॉर होता ना, तर तो ईस्टर्न कॉरिडॉर होता दुबई म्हणजे आखाती देशांपासून युरोपियन कंट्रीजला. तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हा जो ईस्टर्न कॉरिडॉर जातो, जो अरब कंट्री पासून पुढे निघतो, तो जातो गाझा स्ट्रीप मधून, म्हणजे इनडायरेक्टली इस्रायलच्या ह्याच्यामधून, कारण इस्रायल पण G20 मध्ये. आणि जर हे युद्ध वाढलं तर इनडायरेक्टली हा कॉरिडॉर येणाऱ्या काळामध्ये काय होईल, डेव्हलपमेंटवर प्रॉब्लेम येणार, स्टॉप होऊ शकतो किंवा याच्यामध्ये होणारे बिझनेस थांबतील, कारण गाझा स्ट्रीप मधून आत्ताच्या कंडिशनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाणघेवाण केली जाते, जी युरोपियन कंट्रीज पर्यंत पोहोचवली जाते. आणि हे युद्ध जर वाढलं तर इनडायरेक्टली हे बंद होईल. हे बंद झालं तर लॉजिस्टिक कंपन्या ज्या आहेत, की ज्यांचे शेअर्स मग ते इंडियन असतील किंवा ग्लोबली, यांच्यावर इम्पॅक्ट होईल. ज्याही एक्सपोर्ट मधल्या कंपन्या आहेत यांच्या शेअर्सवर याच्यामध्ये आपल्याला इम्पॅक्ट जाणवायला सुरुवात होईल. तर लक्षात ठेवा, हा एक मेजर इम्पॅक्ट आपल्याला याच्यामध्ये जाणवू शकतो याच्यामध्ये. तर ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचे. आता हे झालं जगाचं. आता आपण इस्रायलचं कंडिशन बघूया की किती इम्पॅक्ट जाणवू शकतो, कारण मेन असतो बिझनेस. कुठल्याही युद्धामध्ये आपल्या देशाला काय फरक पडणार, तर याच्यामध्ये इस्रायलचा बिझनेस किती. बघा, आपण इस्रायलला जवळपास 7.8 बिलियन डॉलरची निर्यात करतो, आणि इस्रायलकडून जवळपास 3.94 बिलियन डॉलरची आयात करतो. म्हणजे काय, तर जवळपास आपली निर्यात डबल आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जी काय आयात केली जाते ती नॉर्मली डिफेन्स मशिनरी असतात, कारण इस्रायल त्याच्यामध्ये मास्टर आहे, बरोबर. पेट्रोलियम पदार्थांच्यासाठी बनवणारे काही इक्विपमेंट्स आहेत, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, हे मोस्टली याच्यामध्ये घेतले जातात मित्रांनो. आणि आपण जे एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये नॉर्मली मेडिसिन्स आणि इंजिनिअरिंग इक्विपमेंट्स ह्याचा जास्तीत जास्त भर असतो. म्हणजे आपण जो काही एक्सपोर्ट करतो त्याच्यावर थोडा इम्पॅक्ट येईल, कारण तो कंट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या गोष्टी घेणार नाही, परंतु आपला इस्रायलचा खूप मोठा बिझनेस नाही आहे, त्यामुळे याचा इम्पॅक्ट आपल्याला खूप जाणवणार नाही आहे. ही पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय असेल, आपण याच्यामध्ये इस्रायलला जो काही सपोर्ट दिलेला आहे तो महत्वाचा काय, तर आपल्याला पण त्यांनी याच्या आधी बऱ्याच वेळेला योग्य वेळी सपोर्ट दिला, त्यामुळे इंडियाचं काम आहे त्यांच्याबरोबर उभं राहणं जे आपण करतोय. परंतु जर याच्यामध्ये अरब कंट्रीज उभ्या राहिल्या तर साहजिक फरक पडतो की जे जे देश इस्रायलला सपोर्ट करणार आहे त्यांच्यावर ह्या कंट्रीज काय करतात की बिझनेसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. मग आपल्याला प्रॉब्लेम काय येणार आहे, दोन गोष्टीला, क्रूड ऑइल आणि गोल्ड. त्यातल्या त्यात क्रूड इम्पॉर्टंट आहे, आणि इस्रायलने किंवा जर युद्ध वाढलं तर याच्यामध्ये अरब कंट्री काय करतात, नॉर्मली ऑइल प्रोडक्शन कमी करतात. ऑइल प्रोडक्शन कमी केलं की प्राईस वाढते आणि आपल्याला इथे प्रॉब्लेम येणाऱ्या काळामध्ये क्रिएट होऊ शकतो. लक्षात ठेवा याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये 12% जो काही ट्रान्सपोर्ट आहे तो नॉर्मली इस्रायलच्या कॉरिडॉरमधून होतोय, आणि 30% शिप जे आहेत त्या गाझा स्ट्रीप मधून जातात, जे जगाचे बिझनेस करतात. तो इम्पॅक्ट याच्यामध्ये आणखीन आपल्याला जाणवणार याच्यामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा, ही गोष्ट समजली सगळ्यांना की काय काय होणार याच्यामध्ये. आता आणखीन येतो मी मोस्टली क्रूड ऑइलकडे. क्रूड ऑइलचा कसा इम्पॅक्ट, क्रूड ऑइलचा एक चार्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. म्हणजे जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध झाली तेव्हा तेव्हा काय इम्पॅक्ट जाणवलाय. नॉर्मली ह्या युद्धाच्या सुरुवातीला याच्यावर इम्पॅक्ट जाणवला, आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की काय फरक नाही पडलेला. का नाही पडलेला, कारण जे मेन प्रोड्युसर्स आहेत
ते यांनी आत्ता याच्यामध्ये हात वर केले. त्यांनी अजून कोणी डायरेक्टली युद्धामध्ये आलेलं नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी इकडे रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे, आणि त्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला याच्यामध्ये इम्पॅक्ट जाणवू शकतो. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये इम्पॅक्टफुल असतील येणाऱ्या काळामध्ये. त्यातल्या त्यात ऑइल आहे, ऑइलला अजून नाही इम्पॅक्ट पडलेला, परंतु येणाऱ्या कंडिशन्समध्ये येणाऱ्या काळामध्ये ऑइलला याच्यामध्ये इम्पॅक्ट जाणवू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं की थोडक्यात कन्क्लुजन काय याच्यामधून, की आपल्याला याच्या कानामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पॅनिक व्हायची कंडिशन नाही आहे, कारण खूप मोठा इम्पॅक्ट आता जाणवणार नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कुठलीही न्यूज असते तिचा इम्पॅक्ट 3 ते 5 दिवसापर्यंत असतो. तुम्ही जर पाहिला गेला असेल तर आपल्या मार्केटने न्यूज आता डिस्काउंट केलेली आहे, किंवा ग्लोबल मार्केट्समध्ये पण ह्या न्यूजचा इम्पॅक्ट आता जाणवत नाही आहे. महत्वाची गोष्ट काय की निफ्टी आता 19,500 दिशेने, याच्यापासून 500 पॉईंट वर म्हणजे 20,000 रेंजला मार्केटला क्विक रेझिस्टन्स आहे, आणि 19,200 ही आपल्यासाठी आता महत्वाची लेवल आहे. जर येणाऱ्या काळामध्ये, कारण मार्केटला जर 19,200 खाली जायचे निफ्टीला, तर तिथे न्यूजची गरज पडते, कारण तिथे एक फोर्सचं गरज असतो, आणि तो फोर्स ह्या युद्धाच्या न्यूजमुळे नॉर्मली क्रिएट व्हायला मदत होत असते, किंवा इतर कुठल्याही न्यूजमुळे. जर मार्केट 19,200 खाली जातोय तरच आपल्याला थोडं कॉशियस पॉईंट असेल, की जो अजून 300-325 पॉईंट वर आहे आपण, ओके, त्या लेवलपासून याच्या खाली गेलं तर आपण तिथे थोडंफार प्रॉफिट बुकिंगचा विचार करावा मोठ्या पोर्टफोलिओच्या पोझिशन्समध्ये, कारण तिथे मग लार्ज मिड आणि स्मॉल कॅपमध्ये, त्यातल्या त्यात मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग आपल्याला जोरदार पाहायला मिळू शकतं. जर निफ्टीने 19,200 ब्रेक केला तर म्हणजे अजून 300 पॉईंट आपण सेफ झोन मध्ये आहोत, मार्केट तिथे जाऊन रेंगाळू शकतं. क्लिअर झालं? आता कंडिशन येते याच्यामध्ये नवीन खरेदी करावी का, तर सध्याच्या कंडिशनला थोडं थांबा, कारण या वार बरोबरच येणाऱ्या काळामध्ये भारतात आपलं जे काही महत्वाची राज्य आहेत इंडियामध्ये, तिथे इलेक्शनचं कंडिशन चालू आहे, आणि या इलेक्शनमुळे मार्केट थोडं दोलायमान स्थितीत राहील. त्यातल्या त्यात इंडिया विक्स हा पूर्णपणे कूल आहे, 10-10.5 रेंजमध्येच खेळतोय, म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये खूप मोठ्या रॅलीज मिळणार नाही आहेत, तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकता. तर ऑप्शन ट्रेड करताय तर कॉशियस राहा, न्यूज येऊ किंवा नका येऊ द्या, याच्यामुळे ऑप्शनला फरक तर पडतच राहणार आहे का, तर विक्स कूल असल्यामुळे त्याच्यामध्ये जाणवणार नाही आहे मोठी तुम्हाला मुवमेंट. क्लिअर झालं मित्रांनो? काय करायचंय, भिण्याची गरज नाही आहे, कॉशियस पॉईंट दिले त्या पॉईंटनुसार काम करत राहा, ट्रेड करत राहा. युद्धाचे इम्पॅक्ट आहेत, परंतु ते हळूहळू जाणवत राहतील, आणि खूप मोठा इम्पॅक्ट जाणवणार नाही आहे, कारण आपल्या आणि इस्रायलची अजून खूप मोठी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये कनेक्टेड नाही आहे, किंवा आपल्याला काही जास्त इम्पॅक्ट पडणार नाही आहे. छोट्या मोठ्या ज्या इंजिनिअरिंग कंपन्या आहेत त्यांच्याशी बिझनेस करतात, तिथे थोडं जाणवेल, परंतु ते लवकर रिकवर करतात अशा कंपन्या इतर देशांशी बायलॅटरल डील करून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होता आजचा इस्रायल आणि हमास वॉर इम्पॅक्ट. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ, शिकायला मिळाला का काही ना काहीतरी, आणि याच्यामधून तुम्ही काय शिकला आणि काय आता ॲक्शन घेणार तुमच्या ट्रेडविषयी आणि तुमच्या पोर्टफोलिओविषयी, तेही तुम्ही कळवा. मित्रांनो, तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलं आहे का, बऱ्यापैकी जे युद्ध चालू होतात, आत्ता झालं असेल, त्याच्यानंतर अगदी रशियाचं असेल, किंवा त्याच्या आधी छोटे मोठे हल्ले होतात, बऱ्यापैकी ह्या न्यूज मार्केटमध्ये शुक्रवारी येऊन धडकतात. तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलं आहे का? तुम्हाला जर वाटतंय की हे काय गणित आहे फ्रायडे वॉरचं, तर फ्रायडे वॉर टेक्निक असा मेसेज करा. 100 पेक्षा जास्त जर आम्हाला कमेंट्स आल्या तर आम्ही त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू. तुम्हालाही कळेल की याच्या मागे काय मोठं राजकारण आहे जागतिक, की जे हे सगळं मार्केट हलवत असतं. ओके, तर आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि त्यांनाही कळू द्या मार्केटमध्ये जागतिक घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचं काय आहे. धन्यवाद.